MRF टायरची डीलरशिप देतो असे सांगून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली व्यापारास 1,45,000 गंडा घालण्यास आला. त्यांच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अग्रवाल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अशोक सूर्यकांत शर्मा वय 35 यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की अशोक शर्मा यांचे शेती अवजारे विक्री करण्याचा व्यापार आहे. संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने त्यांच्या ईमेल आयडीवरून अशोक शर्मा यांच्या ईमेलवरती संपर्क साधून मोबाईल नंबर मिळवला. शर्मा यांच्या मोबाईल नंबरवरती फोन करून तुम्हाला MRF टायरची डीलरशिप देतो असे सांगून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैशाची मागणी केली. अशोक शर्मा यांनी त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या खात्यातून संशयित आरोपी अग्रवाल याने सांगितल्याप्रमाणे कॅनरा बँक चेन्नईच्या खाते नंबर 5795108001711 1,45,800 रक्कम 18 डिसेंबर रोजी जमा केली. पैसे परत करण्याची वेळ आली असता संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली असे अशोक शर्मा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार प्रशांत अग्रवाल याच्यावरती संजयनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 406-420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.